निलेश लंके हे लोकांच्यातील लोकांनी उभे केलेले आणि लोकांच्यासाठी झटणारे नेते आहेत. दुष्काळी भागाला न्याय न देता आलेला नाही त्या बाबतीत संसदेत किती वेळा आवाज उठवला, हे संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न करते. मला जागा किती, तुम्हाला जागा किती, यापेक्षा आपण एकत्रित लढणं गरजेचं होतं. तो प्रयत्न आम्ही अद्यापही करतोय. निलेश टंके मनाने देखील पवार साहेबांच्या बरोबर होते, मनाने ते नेहमीच पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून काम करत होते. असं आहे की प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल आदर व्यक्त करणं हे भारतीय जनता पक्षाला माहित नाही. सुप्रियाताईंनी समोर उभा राहिलेल्या उमेदवाराबद्दल त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर आदर व्यक्त केलेला आहे. याचा अर्थ त्या निवडणूक मध्ये स्पर्धा करायचं नाकारले असं नाही, त्या पूर्णपणाने पूर्ण क्षमतेने इलेक्शन करणार आहेत आणि त्या विजयी होतील. फक्त समोर घरातच कोणतरी उभं राहतंय म्हणून त्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला आणि ती आपली मला वाटतं भारतीय संस्कृती आहे. उद्धव ठाकरेने असे वाटते जागा वाटपाचं दोन्हीकडे महायुती आणि आघाडीत पण आहे असं प्रश्न विचारले की आता काय जो निर्णय होता 2-4 दिवसात होईल. आता जागा वाटपाचा विषय डायरेक्ट थेट 2019 ला असेल म्हणजे महाविकास आघाडीत हा विषय मिटलाय का? आता जवळपास मिटलेला आहे. 1-2 जागांच्या बाबतीत समज गैरसमज दूर होतील आणि आम्ही सगळे कामाला. आज निलेशन प्रचाराला सुरुवात होती महाविकास पाहिलं. निलेश लंके हे लोकांच्यातील लोकांनी उभे केलेले आणि लोकांच्यासाठी झटणारे नेते आहेत आणि लोकांनीच आता त्यांची उमेदवारी हातात घेतली आहे, निवडणूक हातात घेतली आहे आणि त्यामुळं निलेश लंकेचा एकतर्फी विजय या अहमदनगर विधान लोकसभा मतदारसंघात दिसेल. विकास कामांचं अजेंडा घेऊन आम्ही महायुती करणार असं बोललं जातंय. महाविकास आघाडीकडे बोलायला काहीच नाही, त्यांचं 2.5 वर्ष सुद्धा तुम्ही काय केलं नाही असंही खासदार सुरू होते. 2.5 वर्षात काय केलं ते आम्ही नक्कीच सांगू. 2.5 वर्षात कोरोनाच्या संकटाला तोंड देताना सगळ्यात पुढे कोण होते? निलेश लंके होते. महाराष्ट्र सरकारने देशात कामगिरी सर्वोत्तम कोरोनाच्या काळात केली. देशात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सत्तेत आल्यावर पवार साहेबांनी जी कर्जमाफी केली त्यानंतर दुसरी मोठी कर्जमाफी ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला केली. त्यामुळं आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीत आम्ही सांगू. खरा मुद्दा हा आहे की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 5 वर्षात दुष्काळी भागाला न्याय न देता आलेला नाही, त्या बाबतीत संसदेत किती वेळा आवाज उठवला, देशात या मतदारसंघाचे प्रश्न संसदेत किती वेळा मांडण्यात आले, देशातल्या फार गंभीर घटना घडत असताना या मतदारसंघातून देशात काय आवाज उठवला गेला, या सगळ्याचा हिशेब आता महाराष्ट्र या मतदारसंघातली जनता आता करायला लागली. नाना पटोले यांचे म्हणजे अप्रत्यक्षरित्या संबंध हे भाजप बरोबर आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर आज करतायत, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही पण अनेकांचे प्रयत्न ही बिघाडी व्हावी म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न गेल्या काही दिवसात केलेले आहेत पण ती बिघाडी आम्ही होऊन देणार. वंचितने जवळपास 19 उमेदवार उभे केले 2019 ला फटका बसल्याचं ठीक आहे. त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं देशाला जे संविधान आहे दिलेलं त्या संविधानाचा बचाव करण्यासाठी देशाची लोकशाही टिकवण्यासाठी देशात हुकुमशाही प्रवृत्ती बळवायला लागली आहे तिला थांबवण्यासाठी या देशात इंडिया नावाची आघाडी तयार करण्यात आलेली आहे आणि यात प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावी असा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न होता. आता त्यांनी उमेदवारच घोषित केलेले आहेत त्याचा अर्थ त्यांना या देशातले जे सर्व पक्ष एकत्रित येऊन प्रयत्न करतायत त्या प्रयत्नाला प्रयत्नापासून वेगळी भूमिका त्यांची दिसते आणि त्यामुळं मला वाटतं की सगळ्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला देखील त्यामुळे निराशा येईल आणि शेवटी आंबेडकरी जनताच प्राणपणाने हे संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न करते. मला जागा किती, तुम्हाला जागा किती, यापेक्षा आपण एकत्रित लढणं गरजेचं होतं.
तो प्रयत्न आम्ही अद्यापही करतोय. मला खात्री आहे आणि अपेक्षा आहे की प्रकाश आंबेडकर या त्यांची भूमिका दुरुस्त करतील आणि आमच्यावर यायचा मार्ग पसंत करतील. सर, महायुतीमध्ये देखील जागेवरून डिस्कशन सुरू आहे, कसं बघताय त्यांना? असं आहे की त्यांच्यात दावेदार बरेच आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, आणि एखादी आघाडी तीन पक्षाची करताना वेळ लागतो. आम्हालाही आघाडीत काही प्रश्न तयार होतील अशा पद्धतीचे प्रयत्न इतरांनी केले, पण आम्ही तिन्ही पक्षांनी एकसंघ राहून समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांनी आम्हाला सहकार्य दिल्यामुळं आमच्या राज्यातले इतर घटक म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकतोय. निलेश टंके मनाने देखील पवार साहेबांच्या बरोबर होते, मनाने ते नेहमीच पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून काम करत होते. आज ते प्रत्यक्ष फिजिकली आमच्यात येऊन काम करतात आणि बऱ्याच महिन्यांपासून किंबहुना मागच्या 2 वर्षापासून माझी, पवार साहेबांची आणि पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची, अगदी निलेश लंके मधल्या काळात ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या नेत्यांची देखील इच्छा होती की निलेश लंकेने लोकसभा लढवावी. परंतु आता निलेश लंके आलेले अजून किती आमदार आहेत तयारीत आहेत? हळूहळू येतील. निलेश लंकेनी सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की बरेच आमदार द्विधा मनस्थितीत आहेत आणि द्विधा मनस्थितले आमदार लोकसभेच्या आधी काही आणि नंतर काही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलेले दिसतील. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.